शिक्षण बचाव कृती समितीनं आज शाळा बंद आंदोलन पुकारलंय. मुंबई वगळता उर्वरित महाराष्ट्रातील खासगी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. संस्था चालकांच्या संघटनांनी एकत्र येऊन हे आंदोलन पुकारलंय. सरकारनं विविध मागण्यांसंदर्भात कोणताही सकारात्मक निर्णय घेतला नाही तर 16 जुलैपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा संघटनेनं दिला आहे. बाजार समिती कायद्यातून फळं भाजीपाला वगळण्याच्या निर्णयाविरोधात व्यापाऱ्यांनी आज राज्यव्यापी बंद पुकारला आहे. या बंदमध्ये व्यापाऱ्यांसोबत माथाडी, आडते, तोलारी हे देखील सहभागी होणार आहेत. वाढती महागाई लक्षात घेऊन शेतकऱ्याला त्याच्या मालाला चांगला भाव मिळावा आणि मधली दलाली कमी होऊन ग्राहकांना कमी दरात शेतमाल मिळावा हा यामागील उद्देश होता. त्यानुसार काही राज्यांनी हा निर्णय घेतलाय. राज्य सरकारच्या या निर्णयाला व्यापाऱ्यांचा विरोध आहे. यवतमाळमध्ये 4 दिवसांच्या आंदोलनानंतर आता पोलिसांनी यवतमाळ पब्लिक स्कूलच्या संचालक मंडळाचे सचिव किशोर दर्डा यांना अटक केलेली आहे. 2 दिवसांपासून पोलीस दर्डा यांचा शोध घेत होते. आज पहाटे त्यांना नागपुरातून अटक करण्यात आली आहे. दरम्यान यवतमाळ शहरात सलग 3र्या दिवशीही तणावपूर्ण वातावरण बघायला मिळत आहे. शाळकरी मुलींचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न वायपीएस शाळेच्या संस्था चालकाकडून होत असल्याचा पालकांचा आरोप आहे. पोलिसांवरच मोठ्या प्रमाणात दगडफेक झाल्यावर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. त्यानंतर हवेत गोळीबारही केला आणि त्यानंतर जमाव पांगला असला तरी शहरात प्रचंड तणावाचं वातावरण आहे. या सगळ्या प्रकरणावर जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते विजय दर्डा यांनी मौन तोडलाय. हा अतिशय निंदनीय प्रकार असून दोषींवर संस्थेकडून जी कारवाई करायची होती ती आम्ही केल्याचं ते म्हणाले. शिवाय या सगळ्या आंदोलनामागे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही दर्डा यांनी केलाय. दरम्यान पालकांनी शांत राहावं असं आवाहन त्यांनी केलंय. किशोर दर्डाचा संबंध काय येतो त्याच्यावर ती ॲक्शन आम्ही घेतलेली आहे आणि याच्या पुढे सुद्धा जी काही ॲक्शन घ्यायची असेल ती घेतली जाईल. परंतु कोणत्याही गोष्टीचं राजकारण करायचं आणि विषयाला वेगळं वळण द्यायचं हे कोणत्या भावनेतून होतं हे आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने समजू शकतो. तर दुसरीकडे विद्यार्थिनींच्या विनयभंग प्रकरणी 2 गुन्हे दाखल करण्यात आले. 2 नराधम शिक्षक शाळेचा मुख्याध्यापक जेकब दास आणि संस्था सचिव किशोर दर्डाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती यवतमाळचे आयजी संजीव कुमार सिंघर यांनी दिली आहे. आम्हाला जनता अशी आवाहन करायचं आहे की या केसमध्ये जे काही आरोपी असेल सगळ्यांवर जास्तीत जास्त कारवाई होईल यासाठी पोलीस प्रयत्नशील राहणार आहे. सगळ्यांनी शांतता ठेवावी जेणेकरून आपण इन्व्हेस्टिगेशनमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेट करू शकू. यवतमाळमध्ये पुन्हा एकदा गँगवॉर घडलाय. वर्चस्वाच्या वादातून गोपाल मिश्रा याचा निर्घृण खून करण्यात आलाय. पिंपळगावमधल्या भाजी मंडईत गँगवॉर झालं. गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्या आणि मंडईमध्ये भाजी व्यवसाय करणाऱ्या गोपाल मिश्राचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. शहरात पोलिसांचा वचकच राहिला नसल्याची भावना लोकांमधून व्यक्त केली जाते. पालकमंत्री संजय राठोड आणि खासदार हंसराज अहिर यांनी पोलिसांना सख्त ताकीद देऊनही शहरात गुन्ह्यांमध्ये वाढच होत चालली आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पावसानं सर्व दूर हजेरी लावली आहे. कमी अधिक प्रमाणात दोन्ही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. पावसाअभावी जिल्ह्यातल्या पेरण्या खोळंबल्या होत्या. अखेर जुलैच्या सुरुवातीलाच पावसानं हजेरी लावून शेतकऱ्यांना दिलासा दिलाय. धुळे, शिरपूर, साक्री, अक्राणी, शहादा, नवापूर या तालुक्यांमध्ये समाधानकारक पाऊस झालाय. तर सिंदखेडा, नंदुरबार, तळोदा या तालुक्यांवर पाऊस रुजल्याचं चित्र आहे. रविवारी झालेला पाऊस धरण क्षेत्रातही झाल्यानं तलावांचा पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. धुळे जिल्ह्यातल्या लळिंग धबधब्याजवळ सेल्फी काढताना तरुणाचा मृत्यू झाला. सेल्फी काढायला जाताना पाय निसटताना रितेश सोनार नावाच्या तरुणाचा पाय सटकलाय. रितेश सोनार थेट धबधब्याच्या पाण्यात गेला, तिथेच बुडून त्याचा मृत्यू झालाय. 22 वर्षाच्या रितेशनं प्राण गमावल्यानं जुन्या धुळ्यात शोककळा पसरली आहे. तिकडे जळगावातही 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. चोपडा गोरगावले रस्त्यावर खदाणीत बुडून गौरव शिरसाट आणि राहुल चौधरी हे 2 विद्यार्थी मरण पावले. दोघंही चोपड्यातल्या गुरुकुल सोसायटीत राहत होते. रोपांचा शोध घेण्यासाठी दोघेही गोरेगावला रस्त्यावर खदाणीत गेले आणि तिथून परत आलेच नाहीत. चिमुरड्याच्या मृत्यूनं चोपड्यात हळहळ व्यक्त होते. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील सध्याचे 3 दिग्गज एकाच व्यासपीठावर आले. निमित्त होतं ग्रामसेवकांच्या मेळाव्याचं. एकनाथ खडसे, गिरीश महाजन आणि शिवसेना आमदार गुलाबराव पाटील हे या कार्यक्रमानिमित्त आले होते.
या कार्यक्रमात गुलाबराव पाटील आणि खडसेंची जुगलबंदी उपस्थितांनी अनुभवली. आता आम्ही प्रश्न मांडू आणि गिरीश महाजन आणि ते सोडवायचे असा चिमटा गाडत खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचं नेतृत्व मान्य केल्याची चर्चा यावेळी रंगली. आरोप नको आहे, विनाकारणचा आक्षेप नको आहे. तुम्हाला नवीन आहे जसं, आम्हाला काही नवीन नाही आहे याच्यामध्ये. आरोप होता काही नवीन थोडी ना आमच्याकडे. पण तुमच्या आरोपाला उत्तर देत आहे, आम्हाला पुरावा नसताना उत्तर नाही देत आहे. काही पुरावा नसताना सुद्धा शिक्षा होते, उदाहरण तुम्ही आता अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे आजही मी म्हणतोय की काहीतरी एखादा पुरावा आणला तर समाधान मिळेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सेना भाजप युतीवर टीका केली आहे. एकमेकांसोबत भांडण करतील, मात्र एकमेकांच्या गळ्यात गळा घालून सत्ता उपभोगतील असा टोमणा देखील त्यांनी यावेळी मारला. घरातल्या गुळाच्या ढेपीला ज्याप्रमाणे मुंगळे लागतात आणि कितीही केलं तरी ते सोडत नाही असं सेना भाजपचं असल्याची टीका पवार यांनी केली आहे. परळमध्ये शिरोडकर हायस्कूलमध्ये दहीहंडी उत्सव समन्वय समितीची बैठक पार पडली. बैठकीला भाजप मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार हे उपस्थित होते. दहीहंडी उत्सवात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आम्हाला सरकारनं मदत करावी अशी विनंती यावेळी आयोजकांनी केली. उत्सवाचा मंच हा राजकीय मंच नाही, पण ज्यावेळी ही याचिका कोर्टात गेली होती त्यावेळच्या सरकारनं योग्य पद्धतीनं मांडायला हवी होती अशी टीका शेलार यांनी आघाडी सरकारवर केली. यंदा 1,00,000 गोविंदांचा विमा काढण्यात येईल, तसंच प्रशिक्षण आयोजन पक्षाकडून करण्यात येईल असंही ते म्हणाले. शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणारा स्वर्गीय राम कदम कलागौरव पुरस्कार ज्येष्ठ गायक अरुण दाते यांना प्रदान करण्यात आला. बालगंधर्व रंगमंदिर इथं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या पुरस्कार सोहळ्यात माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार अरुण दाते यांना प्रदान करण्यात आला. 1,00,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर, महापौर प्रशांत जगताप, नितीन दरोडे, विजयराम कदम अशी आदी लोक उपस्थित होते. चतुरंग प्रतिष्ठान आयोजित मुक्त संध्या या कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत मकरंद अनासपुरे यांचा संघर्ष करत चित्रपट दुनियेत झालेला प्रवेश ते नाम फाउंडेशनपर्यंतचा प्रवास उलगडण्यात आला. रिअल दुनियेपलीकडील संवेदनशील व्यक्ती असलेल्या मकरंद अनासपुरेंचं वेगळं रूप यावेळी पाहायला मिळालं. मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथं हा कार्यक्रम पार पडला. करोडो वारकऱ्यांचा देव असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाच्या करोडो वारकऱ्यांना आता विमा कवच मिळणार आहे. पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती हे विमा कवच पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहे. मंदिर समिती आणि विमा कंपनी यांच्यात बोलणी सुरू झाली होती. हे विमा कवच कसं असेल याचा अभ्यास केला जाईल. दरवर्षी पंढरीत करोडो भक्त दर्शनाला येतात आणि दर्शन घेऊन परत जातात. या दरम्यान अनेक वेळा दुर्घटना घडतात. यासाठी पंढरीत येणाऱ्या वारकऱ्यांचा विमा उतरवण्याचं मंदिर समितीनं ठरवलं आहे. धावत्या गाडीतून चढू किंवा उतरू नका असं वारंवार रेल्वे प्रशासनाकडून सांगितलं जातं, मात्र तरीही लोकांमध्ये जागरूकता येत नसल्याचंच दिसून येत आहे. कल्याण रेल्वे स्थानकातून भूदान एक्सप्रेस निघाली असता अर्चना त्रिपाठी या महिलेनं सामान आणि बाळासह गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र धावत्या गाडीमध्ये अर्चना यांना चढता आलं नाही. या धडपडीत त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या. त्याचवेळी रेल्वे पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक एस नरवार यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि प्रसंगावधान राखत अन्य प्रवाशांच्या मदतीनं अर्चना यांना फलाटावर खेचून घेऊन त्यांचे प्राण वाचले. नरवार यांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ झाला. मुंबईवरचं पाणी संकट आता दूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या 2 दिवसात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं मुंबईवरची पाणी कपातीची टांगची तलवार दूर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. गेल्या 12 दिवसात वसईमध्ये 900 मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसानं वसईच्या नागरिकांचे मात्र हाल व्हायला लागले. सूर्या नदीला आलेल्या पुरामुळे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरलंय. स्टेशनमधला गाळ काढण्याच्या कामामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. पावसामुळे नवघर बस डेपो, दिवाणमान, नवयुग नगर, एच कॉलनी, डीजीनगर परिसरात पाणी साचलंय. तर सनसिटी गास रोडला अक्षरशः समुद्राचं स्वरूप आलंय. नालासोपारा परिसरात पाणीच पाणी झालंय. रायगड जिल्ह्यातल्या कुंडलिका नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे अष्टमी पूल पाण्याखाली गेलाय. तर रोहा शहराला पुराचा धोका निर्माण झालाय. दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. दुसरीकडे रायगड जिल्ह्यातूनच आंबा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. नागोठणे शहराचा काही भाग पाण्याखाली गेला आहे. कोळीवाडा, एसटी स्थानक, मरियाई मंदिर, भाजी मार्केट या भागात पुराचं पाणी शिरलंय.
महाबळेश्वरमध्ये 24 तासात 195 मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. जावळीतल्या पुरळोशी प्राथमिक शाळेची भिंत पडली. सातारा शहरात गेल्या 2 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. लोणावळ्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून मागील 24 तासात लोणावळ्यात तब्बल 214 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मागील 48 तासात 377 मिलीमीटर इतका पाऊस लोणावळा परिसरात पोहोचला आहे. पुणे शहरात पावसानं दमदार हजेरी लावली. महत्वाचं म्हणजे शहराच्या धरण क्षेत्रातही बऱ्यापैकी पाऊस झाला. टेमघरमध्ये 208 मिलीमीटर, पानशेतमध्ये 135 मिलीमीटर, वरसगावमध्ये 134 मिलीमीटर, खडकवासलामध्ये 62 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिना जवळजवळ कोरडा गेला. शहरात सरासरीपेक्षा 51% पाऊस कमी झालाय. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेला पाऊस दिलासादायक म्हणावा लागेल. गेल्या 24 तासात पुण्यात 73.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर येत्या 3 ते 4 दिवसात मध्य स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पावसानं पुण्यात दमदार हजेरी लावली. बरसलेल्या पावसानं पुणेकरांना चिंब केलं. वीकेंडची संधी साधत पावसाचा आनंद घेण्यासाठी खडकवासला आणि सिंहगडावर पुणेकरांनी गर्दी केली. पर्यटकांच्या गर्दीमुळे खडकवासला चौपाटी आणि सिंहगडावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या. पर्यटक पावसासोबतच मक्याचं कणीस, चहा आणि कांदा भाज्यांचा आनंद घेत आहेत. पावसानं पिंपरी चिंचवडमध्येही दमदार हजेरी लावली आहे. शनिवारपासून संततधार पाऊस सुरूच आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवनार धरणाचा पाणीसाठा 5% वाढला आहे. 2 दिवसांच्या पावसानं धरण साठ्यामध्ये चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोकण रेल्वे मार्गावर वीर स्टेशनच्या पुढे धावत्या मांडवी एक्सप्रेसवर झाड पडलं. B4 AC कोचवर हे झाड पडलं. मात्र सुदैवानं कोणतीही दुर्घटना घडलेली नाही. धावती ट्रेन थांबवण्यात मोटरमनला यश आलं. त्यानंतर लगेचच झाड बाजूला करण्यासाठी टीम दाखल झाली आणि ट्रेनवरील झाड बाजूला करण्यात आलं. मात्र पडलेल्या झाडामुळे कोकण रेल्वे मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. उद्योजकांना वीज दरवाढीच्या प्रस्तावामुळे आपले व्यवसाय बंद करण्याची भीती नाशिक विभागातील औद्योगिक वसाहतीत निर्माण झाली आहे. याविरोधात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीनंतर शिवसेनेनं आता यात उडी घेतली आहे. विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्राला वीज सवलत मिळायला हवी या मागणीसाठी वीज बिलांची होळी करण्यात येणार आहे. गोंदिया जिल्ह्यात डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या लोकार्पण सोहळा गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते पार पडला. ही इमारत सुमारे 2.3 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आली. भव्य इमारत, दारातच असलेली पोलीस डॉग स्क्वॉड पाहून कुणालाही वाटेल की एखाद्या हॉटेलची ही इमारत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने ही इमारत बांधण्यात आली आहे. त्यावेळी पोलीस मित्र आणि पोलीस पाटील यांची कार्यशाळाही घेण्यात आली. सैराट, परशा आणि आर्ची या तिघांनी उभ्या महाराष्ट्राला वेढ केलंय. मात्र आर्ची जयका चाहताना तिला प्रत्यक्ष पाहता यावं याकरताची आपण घरफोडी केली. पिंपरी चिंचवडमधल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या एकानं आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू हिच्या मूळ गावी अकलूजला जाता यावं यासाठी वाकडमध्ये घरफोडी करून सुमारे 35,000 रुपये चोरले. ही रक्कम घेऊन तो अकलूजला गेला. तिथे त्याने रिंकूला पाहिलंही. दरम्यान वाकड पोलिसांनी तपास करून आर्चीच्या या सैराट चाहत्याच्या मुसक्या आवळल्या. वसईच्या विद्या विकास ते शाळेच्या आवारात एका 25 ते 30 वर्ष वयाच्या तरुणीचा सापडलेला. शाळेच्या मागच्या बाजूस अशा शेतात कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. शाळेच्या बाजूच्या आवारात काही मुलं क्रिकेट खेळत असताना त्यांचा बॉल शाळेच्या कंपाऊंड मध्ये गेला. त्यावेळी त्यांना हा मृतदेह आढळला. त्या मुलीचा बलात्कार करून हत्या केल्याचा अंदाज स्थानिकांनी वर्तवला आहे. पोलिसांनी ही हत्या असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान हे कोणा एका व्यक्तीचं काम नसून या प्रकरणात 4 ते 5 जणांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. या होत्या राज्यातल्या बातम्या. आता बघूया देश विदेशातल्या महत्वाच्या बातम्या झटपट. एखाद्या ठिकाणची माहिती मिळविण्याकरता विकिपीडियानं विकी नियर बाय हे नवं ऍप विकसित केलं आहे. प्रवासात किंवा एखाद्या अपरिचित ठिकाणची माहिती गुगल सर्चद्वारे मिळवण्याचा बहुतेकांचा प्रयत्न असतो. अशावेळी गुगलवर शोधलं असता विकिपीडिया या संकेतस्थळावर संबंधित माहिती मिळते. ही माहिती अद्ययावत रूपात मिळविण्याकरता विकिपीडियानं विकी नियर बाय हे ऍप विकसित केलं आहे. आता विकी नियर बायच्या सहाय्यानं थेट नकाशावरच एका क्लिकवर ही माहिती मराठी आणि इंग्रजी भाषेत मिळू शकणार आहे. उत्तराखंडच्या पिठोरागडमध्ये ढगफुटी झाल्यानंतर अजूनही परिस्थिती पूर्ववत झालेली नाही. पावसामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढताना जवानांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंड सरकारनं अधिकाऱ्यांच्या 3 महिन्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे ऋषिकेशला बद्रीनाथशी जोडणारा हायवे बंद झालाय. जोशीमठ इथे रस्ता खुला करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
पावसामुळे दरडी कोसळण्याच्या घटना सुरूच आहेत. उत्तराखंडच्या नंदप्रयागमध्ये दरड कोसळली आहे, त्यामुळे चामोलीजवळ राष्ट्रीय महामार्ग 58 मोठं नुकसान झालं. हा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उत्तराखंडच्या तनकपूर इथेही दरड कोसळली होती. दरड कोसळल्यामुळे तनकपूर चंपावत हायवे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अखेर रस्त्यावरील मातीचा ढिगारा दूर करण्यात आला असून वाहतूक पूर्ववत झाली आहे. बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यामागे देशांतर्गत संघटनेचा हात असल्याचा दावा बांगलादेशचे गृहमंत्री अजदुजामन खान यांनी केला आहे. हल्ल्यातील सगळे आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं त्यांनी म्हटलंय. जमियत उल मुजाहिदीन या संघटनेनं हा हल्ला घडवून आणल्याचं त्यांनी म्हटलंय. या संघटनेला पाकिस्तानच्या आयएसआय या संघटनेकडून मदत मिळत असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केलाय. बांगलादेशातल्या दहशतवादी हल्ल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. शनिवारी सकाळी 7:30 सुमारास हल्ला झाला, त्यावेळी हा व्हिडिओ बनवण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. रेस्टॉरंटमध्ये दहशतवाद्यांनी नागरिकांना ओलीस ठेवल्याचं पाहायला मिळतंय. दहशतवाद्यांनी त्यांच्यावरती AK-47 रोखून धरल्याचं या व्हिडिओत म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या एका व्हिडिओत सुरक्षा जवानांचं ऑपरेशन पाहायला मिळतंय. ढाका हल्ल्यात मृत्यू झालेला भारतीय तारिशी जैन हिचा मृतदेह सोमवारी भारतात आणला जाणार आहे. फिरोजाबादमध्ये तारिशीवरती अंत्यसंस्कार होणार आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.